मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की जो मूळ राजकीय पक्ष हे आपल्या अध्यक्षांनी ट्रायब्युनल हत्या लोकशाहीची दुसरी कुठची ठरू शकत नाही. प्रशासनासाठी मोठी संकेत आहे की येणारा 2024 मध्ये जर अशी गद्दारी लेजिटिमाइज झाली, घाणेरडं राजकारण लेजिटिमाइज झालं, खोक्याचं राजकारण लेजिटिमाइज झालं, तर आपलं संविधान भाजपला बदलायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहून दिलेलं संविधान भाजपला मान्य नाही, स्वतःचं संविधान द्यायचं, हे स्पष्ट होईल. पक्ष प्रमुखांचा ज्ञान सर्वोच्च अधिकार लोकशाहीसाठी होते. मग ते कुठच्या पक्ष प्रकट केलं असतं आणि कुठच्या पक्ष प्रमुख सरकारची खोके सरकारची लोकशाहीमध्ये जनता करेल. सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षा 2018 मध्ये जे काही नेमणूक झालेली आहे आणि राष्ट्रीय कार्यकारिणीला सगळ्यात अधिकार असताना पक्षप्रमुखांना अधिकार देता येणार नाही अशा शिवसेनेची घटना. हास्यास्पद गोष्ट अशी आहे की ते सगळं रेकॉर्डिंग हे आपण पाहिलं असेल इलेक्शन कमिशनकडे दिलेलं आहे आणि हे सगळंच आपल्या डोळ्यात. मुख्य गोष्ट पुन्हा एकदा आहे की जगाला आता कळलेलं आहे की आपल्या देशात लोकशाही मारली गेलेली आहे, हिटलरशाही सुरू झालेली आहे.